झालं खंदीर. आज बरे ओ इशू इज अबाउट ये मांडोळचे. दे आर ट्रेडिशनल ऑक्युपेशनिस्ट. दे आर पीपल हू हॅव कल्टिवेटेड जायो जायो जाण न्हू. सो मांडोळच्यो जायो हाका वास दुसरोच आसता. तुवें आनी त्यो तांकां दिसता की माळशेची कृपा म्हणून देवी जी आहा माळशा माणसा ते ताजे तिजे कृपेन मांडोळच्योच जायो सगळे दुसरे जायां परस डिफरंट दिसून. आता ह्यो 60 फॅमिली आहा. 60 फॅमिली ज्यो जायो कल्टिवेट करतात गेले 150-200 वर्सां जाली. आता तांकां कॅटेगरायझेशन नायक फुलकार समाज म्हणून पडला. ती ओबीसी जात जी स्पेसिफिकली नायक फुलकार समाज म्हणून आहा. सो हे 60 फॅमिलीचो हो इशू. हांवूय बी ल्हान आसतना म्हजे मामाचे घर थंय रविंद्र केळेकर आनी ताजे खातीर हांव जाणा की जायो मांडोळच्यो जायो म्हण त्यो कितें त्यो. ते म्हज्या मनान इतल्या खातीर आयल्यात कित्याक ते जे जाग्यार कल्टिवेट करताले जे जायांचे क्लस्टर आशिल्ले हे क्लस्टर आतां सब डिवायड जाले. एक रस्तो पासार जालो म्हळ्यार बायपास आयलो आनी ते जायांचे जागे जे मळे आशिल्ले ताका प्रेस आयलो. रियल इस्टेट वेल्यू वाडलो आनी रियल इस्टेट वेल्यू वाडटना आतां कोण तरी तांचे जायांचे मळ्यांक उजो घालूंक लागलो. हय उजो घालता कोण तरी बिल्डर थंय येवंक सोदता आनी जे भाटकार आहात ते बिल्डराक विकूंक सोदता आनी विकून ही प्रॉपर्टी आतां रियल इस्टेट पर्पजाक वापरतले. हे जे ट्रेडिशनल ऑक्युपेशन जे आशिल्ले ते ट्रेडिशनल ऑक्युपेशन काबार जातले. तांचे भितर ते तुमकां उलोवन दाखयतले. तांचे भितर एज्युकेटेड तरणाटे आहा जे कोण आर्ट शिकल्या म्हणल्यार बॅचलर ऑफ आर्ट्स केल्ल्या फायन आर्ट म्हणल्यार बीए जाल्या बीकॉम जाल्या पुणून आपलो जो जायो कलेक्ट करप आनी तो धंदो आहा तो ते चलयतात. सो आतां डिमांड कितें आहा. आज सरकारान एक बील हाडला. बील कितें हाडला की एग्रीकल्चर सेल ऑफ लँड जावचे न्ही म्हणून. तांचे तांचोय मुद्दो असो आहा की फाल्यां तांकांय विकूंक मेळूंक जायना ही जमीन. हो 1,00,000 स्क्वेअर मिटर जर क्लस्टर रिजनल प्लॅनाचेर दाखयलो की हो जायांचो क्लस्टर इट्स अ ऑर्चर्ड ऑफ जायो म्हणून जाल्यार इट शूड नॉट बी दे शूड नॉट बी अलाउड टू सेल इट नायदर द ओनर शूड बी अलाउड टू सेल. सो तांणी टेनंट एप्लिकेशन घाल्ले आहा की आमकां टेनंट लावचे म्हणून. अदर रायट्सान तांचे नांव फिगर जाता. हय अदर रायट्सान तांचे नांव आसा. सो आतां दोन डिमांड सरकारा कडेन म्हणजे आहा आनी हांव आतां मुखेलमंत्र्या कडेन उलयल्लोय आहा. एक म्हणल्यार तांकां ही हो जागो लँड ओनरांक विकूंक दिवचो न्ही. कित्याक हांगा ट्रेडिशनल ऑक्युपेशन जायो विकपाचे इतले शेकड्यांनी वर्सां चालू आहा. सो आतां रियल इस्टेटाक तो वापरचो न्ही. जायोच थंय उरच्यो. दुसरें विश्वजीत राणेक हांवें फोन करून सांगला की तूं जे झोनींग प्लॅन बीन करता तातूंत अशें प्रोटेक्टेड ती एरिया दाखोवची की दीस इज अ ऑर्चर्ड क्लस्टर दीस इज अ ऑर्चर्ड फॉर जायो म्हणून. आनी हांव दोगूय हे मंत्र्यांक मुखेलमंत्र्याक आनी टावन प्लॅनिंग मंत्र्याक हांव हे लॅटर बरोवपाचो आहा इन टू फर्दर देअर डिमांड. आतां हातूंत कितें जालां मदीं कोण भाटकार आहा. एक चर्चूय आहा मदीं भाटकार. चर्च आहा आनी चर्चीची सिमितेर आहा सायडीन मांडोळची चर्च. आतां चर्चीन लोक वाडल्या कित्याक उरिल्ले सायडींतल्या गांवांतले ती चर्च तांची मेन जाल्ली आहा. चर्चीक जाय की आपली मातशी सिमितेर वाडोवपाक. तांकां सिमितेर वाडयली म्हणून कांय प्रॉब्लेम ना. ते म्हणटात आमकां दुसरो जागो दिवचो जो फाटल्यान जागो अवेलेबल आहा. सो हो असो डिमांड आसा. आनी उरिल्ले एक तिचो फॅमिली ज्यो आहा जे ओरिजिनल ओनर आशिल्ले म्हजी एक फॅमिली म्हणटा म्हणजे मामाची फॅमिली आहा जे आमकांय थंय जायांचो मळो लागता पण आमी केन्नाच क्लेम करूं ना की ते भाट आमचे म्हणून. आमी चिंतलां की ट्रेडिशनली ते जायो रोयतात आनी ते भाट तांचेच म्हणून कळ्ळें तुका न्ही. सो अशें धरिल्लें आहा तशेंच उरचें म्हूण हांवें आतां चीफ मिनिस्टराकूय सांगलां. चीफ मिनिस्टर एपियर्स टू बी सिंपथेटीक टू दीस बट देर आर 2-3 थिंग्स वीच आर रिक्वायर्ड टू बी डन. वन दॅट दे शूड बी रिकॉग्नायज एज अ ट्रेडिशनल ऑक्युपेशनिस्ट.
जे भशेन खाजेकार पोदेर रापणकार रेंदेर हांकां ट्रेडिशनल ऑक्युपेशन मानल्या सरकारान तशें ते नोटिफिकेशनान ऑल्टर करून सोशल वेलफेर डिपार्टमेंटान तांकांय ट्रेडिशनल ऑक्युपेशनिस्ट म्हणून मानूंक जाय पयले. दुसरें की तांचो जागो रिजनल प्लॅनाचेर वो झोनिंग प्लॅन आतां कितें जातलें ताचेर क्लियर कट तो जागो मार्क करचो. जो मार्क करून तांकांय फाल्यां विकूंक मेळूंक जायना, भाटकाराकूय विकूंक मेळूंक जायना, जायो म्हणटा त्यो ट्रेडिशनली उरपाक जाय. दीस इज इन फर्दरन्स ऑफ अ रिलिजियस बिलीफ की तांची जायांची पुजा जी जाता म्हाळशेची ही थंयच्याच जायांनी जाता ती. आनी तें जर ट्रेडिशन जितें उरतलें आनी तें जर तें करपाक तयार आहा जाल्यार सरकाराक कांय प्रॉब्लेम आसूंक जायना. हो दुसरो इशू. तिसरो इशू म्हणटा तो असो की हो जागो वन्स मार्क्ड भाटकार विकूंक शकचो ना, तेय विकूंक शकचे ना, आनी ताचे खातीर हो जागो प्रोटेक्टेड उरतलो. आनी मे बी इन द फ्युचर माड्डोळच्यो जायो वील गो फॉर अ जी आय टॅग. जियोग्राफिकल इंडिकेशन जे दितात आमी, आज हांगाचो शिरगांवचो कोट होतो आमचो भेंडो ओ हाजे पार्लाचे काळी हांकां सगळ्यांक जी आय मागूंक लागल्या, उर्राकाक जी आय मागिल्ले आहा. सो तांच्यो जायो कित्याक न्ही, त्यो जायो ऑल्सो शूड बी टेकन फॉर जी आय. आनी जी आय जातकच तांकां नॅचरली प्रोटेक्शन अंडर दीस लॉ बिकम्स गेट्स फॅक्टर्ड इन. आतां एक तश्यो एग्रीकल्चराची एक स्किमूय आहा कल्टिवेशन ऑफ लूज फ्लावर्स म्हण, जंय 75,000 पर एकर सबसिडी मेळूंक जाय. ही सबसिडी तांकां मेळटा काय ना हे म्हाका खबर ना, पूण ही सबसिडी एग्रीकल्चर डिपार्टमेंटाची आसा. खूब कडेन अश्यो सबसिडी आसतात, स्किमी आसतात, पूण फायनल जो बेनिफिशियरी आहा ताज्या म्हणल्यार त्यो स्किमी पावत ना. त्योय तांकां दिवंक जाय कल्टिवेशन सबसिडी म्हणून जी आहा, एक फक्त 500 स्क्वेअर मिटर एन अबव कोणाकूय ती मेळूंक जाय अशी स्कीम आसा एग्रीकल्चर डिपार्टमेंटाची, पूण म्हाका दिसता तांकां ताजो बेनिफीट मेळूंक ना. सो आनी गव्हर्मेंट आपलो टार्गेट, गव्हर्मेंटाचे टार्गेट आशिल्ले 100 हेक्टर पर इयर हे स्किमीचेर आमी प्रोटेक्ट करतले म्हण, गव्हर्मेंट 25 हेक्टर पासून पावूंक ना. सो देर इज नो प्रोमोशन फॉर अ स्कीम फॉर सच पीपल वेन द स्कीम इज एक्झिस्टींग. बट आमचे एग्रीकल्चर एक्सटेंशन म्हणून जो सब्जेक्ट आसता, एग्रीकल्चर एक्सटेंशन म्हणल्यार स्किमीचे प्रोपगेशन करप अमंग्स द फार्मर्स, ते अजून डिपार्टमेंट करना. सो होलिस्टिकली आय ब्रॉट दीस इश्यू टू यू. दीस इज अ न्यू सॉर्ट ऑफ अ इश्यू. दीस इज अबाउट ट्रेडिशनल ऑक्युपेशनिस्ट. दीस इज अबाउट वन समाज, ना एक फुलकार समाज म्हणून. आज सगळ्यांक खबर आहा महाराष्ट्रान आज बोवाळ चल्ला मराठे कुणबी आपल्याक क्लासिफिकेशन दिवचे म्हणून एज्युकेट करतात. ते भशेन हांगा हो समाज आसा, ह्या समाजाक मानिल्लो आहा ना एक फुलकार समाज म्हणून ओबीसी म्हणून. सो ह्या समाजाक आपले ट्रेडिशन राखून दवरपाक, हेरिटेज प्रोफेशन राखून दवरपाक ताका सरकारान प्रोटेक्शन दिवपाची गरज आहा आनी हो म्हजो डिमांड आहा. सांगात तांकां तांची बिल्डर आयिल्लो आसा असो दिसता तांकां, कित्याक ह्या दिसांनी तांचे मळ्यांक उजो पेटोवपाचे जे जी प्रक्रिया सुरू आहा ती अनरिलेंटिंग तो उजो पेटत आहा. आनी भाटकार तांकां आतां एट कमर्शियल रेट्स विकते घे म्हणटा. कमर्शियल रेट्स विकते ते घेवंक शकना, कित्याक नाजाल्यार 200 वर्सां ते जायांचे कल्टिवेशन करनाशिल्ले. जर कमर्शियली घेवचें पडलें जाल्यार ते खंयच्या बायलान हाडचें पडलें, तांकां वांगाच्यान हाडचें पडलें, खंयच्यान होलंडच्यान. चर्चीची पार्ट आहा, प्रियोळकार म्हणून आहा, तोटेकार म्हणून आहा, केळकार म्हणून आहा, अशे खूप जाण आहा. चर्चीज वन ऑफ देम ना एक थोडे थोडे जाग्या पेटयता, थोडे थोडे आज हांगा लागलो फाल्यां थंय लागलो असो अशें अशें. पण कित्याक तेंका कितें जाता, कितें दाखोवपाक जाय की थंय जायांची झाडां ना अशें दाखोवपाक जाय तेंकां, फक्त लँड दाखोवपाक जाय तेंकां. म्हणजे जाय तुम्ही सगळे झाडां पंचायतीन कोणाक तरी दिल्लें न्हू कितें तरी, मागीर ते निघले जालो म्हणून. पूण चर्चीच्या जाग्यान उजो पेटूंक ना आमी, हायवे सायडीक आसा ते मळ्यांत पेटले. हय हय हय. आनी कितें आसा, हे आमचे जाण कंटिन्यू चालू आसा कितलीच वर्सां आली, वर्सां एकदां तरी लागता चर्ची करता. आतां अशें जालां बिल्डींग येवपाक चालू जाल्या आनी नजरेन जागो गेला
ताका लागून तो बाकीच्या जाग्या मुळ्यांक उचलून ती बिल्डींग लॉबी करपाक सोदता अराउंड 1 लाख कन्वर्जन जावंक ना आतां कन्वर्जन जावपाची प्रक्रिया चालू आसा आतां कन्वर्जना तितून बांदल्या बिल्डींग तो म्हाका म्हणटा यू रिप्रेझेंट टू मी आय वील कन्सिडर ही सेज दॅट इवन चीफ मिनिस्टर वॉज दॅट वेज सिंपथेटीक ही सेज दॅट यू स्टॉप द सेल ओनली बाय मेकिंग देम क्लेम टेंडन्सी राईट्स पण सरकारने एक साईडीन बील हाडला एग्रीकल्चर सेल ऑफ लँड बंद करचो म्हणून आता दीस इज ऑल्सो एग्रीकल्चर सेल दे आर ट्रेडिशनल ऑक्युपेशनिस्ट तुवें तांकां जातीचे क्लासिफिकेशन दिला फुलकार म्हणून आणि नाईक फुलकार समाज म्हणून केला मागीर तांकां तू प्रोटेक्ट कसो करता तांकां जर फाल्यां जमनीच उरली ना जमीनच उरली ना फुलां रोवपाक जाल्यार ते फुलकार समाज म्हणून कसो तू तांकां प्रोटेक्ट करता ट्रेडिशनल ऑक्युपेशनिस्ट म्हण तातूंत इन्क्लूड करून राजभवना थ्रू एक म्हाका दिसता तांचो कितें तरी गव्हर्नर हे करपाक सोदता की ट्रेडिशनल ऑक्युपेशन गोंयचे ना एक राजभवन जे करता पळय ते राजभवन आपले ओन हातून करता आसतले हांगा नोटिफिकेशन आयिल्ले आसा ऑन ट्रेडिशनल ऑक्युपेशन अनदर मॅटर दॅट दे आर नॉट गेटिंग वॉट दे शूड गेट जे त्यांना जे काँग्रेस सरकार त्यांना महिन्याचे जे हे दितालो ते आता मेळना कळ्ळें तुका न्ही ते तांकां मेळना तो दुसरो इशू तो आमी वील डिमांड तांकां मेळचे पण तांकां तातूंत क्लासिफाय करून घेऊक जाय कित्याक दे आर अ ट्रेडिशनल ऑक्युपेशन दीस इज अ हेरिटेज प्रोफेशन अँड नीड्स टू बी प्रोटेक्टेड मार्केट रेट प्रमाण घे म्हणता चर्च सांगा चर्च भाटकारा ते सांगता चर्च सांगणार चर्च आणि त्यांच्या भीतर काय प्रॉब्लेम ना चर्च इज बिलिंग टू एक्सपांड देअर सिमेट्री दे हॅव नो इश्यू ऑन एक्सपांशन दे आर सेइंग गिव अस ऑल्टरनेट प्लेस विच इज अवेलेबल आम्ही जिथे जागा आणि हे प्रोफेशन कसे एक 3 महिने बी असतात इट्स अ सिजनल प्रोफेशन सो यू हॅव टू प्रोटेक्ट दीस न्ही नाल्या गोय उरतले खंय आणि थोडे लोक आसा न्ही ते फक्त अजून पर्यंत त्याच धंद्याचेर आसा आम्ही तरी देवाकृपेन हांगा थंय जॉब करता किती करता पण थोडे भुरगे असे आसा त्या त्याचेरच पोट भरता आता हो सांग तुझे सांग कृष्ण ते आसा बरे वर्ष तुझे हे सांग मरे तू शिकला किती ते सांग मरे केले आता बीए केल्या फिलॉसॉफिकल फिल्डात म्हणून म्हणजे असे असा की तोय एक आमचो फुलकार समाजाचा एक सदस्य आहे तो आणि त्याचा बापू पण त्याने अजून फुलकाराचं धंदो पण असा तो चलोवपाचं त्याने बंद करू ना त्याला अभिमान असा जसं आमकाय असा हाय फायन आर्ट्स केला बॅचलर ऑफ फायन आर्ट्स गोवा कॉलेज ऑफ आर्ट सो हांवूय बी जसो जसो म्हाका पळय नाल्या आमची उपिका उपजीविका चलची ना सो आमकां तेचे बद्दल हे आसा आमचो कल्चर ट्रेडिशन आसा गोंयचे आमकां फुडें व्हरूंक जाय जतन करपाक जाय ताका लागून आमकां सरकाराचो बी सहवास त्या हिशोबाचे जावपाक इम्पॉसिबल जाता आयज आमी विजय बाबा कडेन येयले कित्याक कारण तांकां आमकां विजय बाबा आपलो सोदिल्लो आमचो भुरगे तेजे ल्हानपण आमच्या थंय त्या वाठारांत गेला माळगोळ प्रियोळ ह्या वाठारांत सो ताका लागून आमी मुद्दम जावन येयला आमकां दिले आमी रायट प्लेसीर येयले रायट प्लॅटफॉर्मार येयला कारण तेणे आमकां बऱ्या पैकी तेको दिलो आमचे काही गुंता गुंतीचे कन्फ्युजन आशिले ते काही पॉईंट मुद्दे आमकां खबर नाहिले खेळीमेळच्या वातावरणान त्याने ते सॉर्ट आउट केले आमकां दिसलें की आज हांगा येवन आमकां खूब कितें मेळ्ळें आनी तुमच्या जाग्यांचो तेको मेळ्ळो आधार मेळ्ळो आमकां दिसलें की आतां आमचें कितें तरी फुडें आतां जातलें जे आमी पळय आमचे आवय बापांनी जे पळय आमचे हे काडले आतां 110 पुजा जाली म्हणून यंदा जाली ती हेकाय बी येयले आमचे बाबा हांगा आसा तो कालिदास नायक तेणे म्हणून पुजा केली ती भरपूर लोकांनी प्रतिसाद दिलो लोक रावतात आमचे जे हेर वाठारांत जे फुलां विकतात मोळे हे पाटले फुडले घेवन पणजे घ्या फोणे घ्या मडगांव घ्या ते लोक विचारता आमच्या भुरग्यांक की तुमची जाय पूजा केन्ना 4 वर्सांनी 12 दिसांनी ती जाय पूजा केली वयता सो ताका लागून आमकां एक गोंयच्या हेर वाठारांतल्यान सुद्दा तेको आसा आमची निश्ठा आसा सातेरी माणशेचेर ताका लागून आमकां दिसता की तिंका स्वाद पळय सुगंध पळय आसा वास आसा तो बिकॉज ऑफ सातेरी माणशेचेर सासाय आसा कृपा आसा आमच्या पुर्वजांची जाणिल्ली आमी ती विसरूनात आमी तेच्या फुलकार जे वयता विकपाक ते पाटले खोटले तेन्ना ते देवीक पाळे पडून नमन करून फुडें वयतात इतको आमचे जे हे आसा आमकां ती फसोची ना म्हणून तर आज आमकां रायट प्लेसीर देवान धाडिल्ले आसा अशी आमची अजूनय धारणा आसा
बरोबर आसा पण आमका परिचय असू जाय आणि आपलो सुद्धा आमका त्याका लागून विजय बाबा आमचो सुद्धा दिसतो कारण की त्यांचे बालपण ते पण आमका समजू शकता ते बाकीचं समजू शकना असे आमका दिसता म्हणून आम्ही तो करतलो न्हू सपोर्ट ताका काय वाय शुड यू ओपोज दीस ताका ताका माळशेची कृपा नाका ताकाय जाय न्हू तो आसतलो तांकां तो आसतलो येस एग्रीकल्चर मिनिस्टर ओनली स्टॅटिक वन इज गेटिंग जी आय टॅग आय वील स्पीक टू हिम आय वील ऑल्सो टेल हिम हाव टू डू इट तांणी आता कितें सांगलें तुका की माळशेची सासाय आसा म्हणून आमचेच म्हाड्डोळचे जायेंक वास येता सुगंध आहा दुसऱ्या पेक्षा इट इज स्पेसिफीक आता हे कशें आसता हे यू वील हॅव टू टेस्ट दीस दीस इज हॅज टू बी अ सायंटिफीक बेसीस टू मेक सच एन असर्शन वीच हॅपन्स ड्युरींग द टायम ऑफ गिविंग यू अ जी आय टॅग वी वील कन्सिडर दीस वी वील टेक दीस फॉरवर्ड दीस इज एन इश्यू आय फील दॅट कितें हा बाय एंड लार्ज आमी एक जनरल लोकांचे उलयतात दीस इज एन इश्यू ऑफ वन समाज एवरी वन इज टॉकिंग अबाउट ओबीसी टुडे एट द सेंटर वी आर टॉकिंग ऑफ सेन्सर्स ओबीसी सेन्सर्स जावचो हांगा सेन्सर्सान तांकां क्लासिफिकेशन दिल्लें आहा ना एक फुलकार समाज म्हणून आतां उरतलो कसो फुलां रोवपाकूच जागोच तर ना त्या समाजान उरतलो खंयचो सो तांचो इश्यू घेवप काय घेवप न्ही तुमी सांगा म्हाका घेवप काय घेवप न्ही तातूंत राजकारण खंयचे आयलें राजकारण ना शाहजान तातूंत ना ओ कोण तो गोविंद गावडे सॉरी म्हजी मिस्टेक ताजे कांय हातून येना आनी ताका आमी उपोज जातून करना आनी म्हाका पूर्ण खात्री आहा की तोय बी सपोर्ट करतलो करपाक कितें वायट आहा तातूंत ताका फाल्यां माळशेची कृपा नाका ताका माळसा पाविल्ली नाका आनी ताका पावूंक ना ती इतले तां जिकून आयलो तो सो एवरीबडी वील सपोर्ट एवरीबडी शूड सपोर्ट एंड दीस इज अ जेन्युइन इश्यू एंड आय थिंक वी वील कीप टुडेज प्रेस कॉन्फरन्स ओनली टू दीस इश्यू ना जाल्यार कितें जातलें एंड वी वील विशिएट एंड खंयच्या खंय पावतले आमी एक एक धर एक एक बारीक समाजाक पसून जर न्याय मेळपाक लागलो आमी येवन अशें जाल्यार तें खूब जालें लेट इज नॉट बीट अराउंड द बुश एंड डायल्यूट द इश्यू लेट्स नॉट डायल्यूट द इश्यू आनी जर उलयलें जाल्यार तुमी तांचो इश्यू थंय येदो असो घालतलो इतलो उरतो एक लाख किलोमिटर आसा पळय न्ही तेजे भितरली जवळ जवळ 15,000 स्क्वेअर मिटर तुम्हाला बायपास रोड झालेलो आसा आणि त्या बायपासाक लागून थंय रेट येयलो आसा जाग्याक रेट येयलो आसा तो तुमचो हायवे केला म्हणटा तो तुमकां आणि परत आणि दुसरे कडेन म्हणलो 15,000 म्हणटा तुम्ही ना देऊ ना आमकां भाटकारान देऊ ना आमकां दुसरो ऑल्टरनेट जागो देऊ ना तो भाटकार पैसे घेऊन मोकळा आसलो कित्याक आमचे नाव भितर लिगल हे डॉक्युमेंट काय नाही आणि प्रत्येक वेळा आम्ही जर व्हिडिओ कोणी एप्लॉय जाय एग्रिकल्चर ऑफिसर जर एप्लॉय जायत नाही ते म्हणजे तुमचे कडे कायदेशीर काय ना सरपंच गेलो ते म्हणजे तुमचे कडे काय ना म्हणता कायदेशीर तांकां रायट दिवपाक जी प्रक्रिया सुरुवात करूंक जाय ती आम्ही सुरुवात करतले आम्ही मुखेलमंत्र्याक रिप्रेझेंट करतले आणि म्हाका मुखेलमंत्र्यान सांगिल्लें आहा की तो हे सिंपथेटीक पळयतलो आणि तो डायरेक्शन दितलो की तांकां रायट तांचे मेळचे म्हणून आयज एक विषय कितें आहा चार मंत्री आसात चार मंत्रीचेर विश्वास ना कितें आसा प्रत्येक हेतून घेतलेलें ना आमी कितें आसा आमी तेंचे कडेन कितें आयला ते आमचे ते जाणा ते म्हाड्डोळान रावन येयले आसा जागो आसा म्हाड्डोळान चार मंत्री आहा तुका तेको तेको कितें आज पर्यंत आमकां कोणी हॅल्प करू ना कोण आमचे कडेन येवंक ना फक्त ते मतां मागता पोटिंगा टायमार मतां मागपा येता आमचे पळय आमचो आतां उजो लागता पळय न्ही येत्या व्हडल्या पेपरांत तयार तुमच्या पेपरांत तयार केले उजो लागलो आमच्या मळ्याक पूण कोणेच तेजे हे घेतलें दखल घेतले ना आमी सरपंचा कडेन गेले मागीर तुजे कडेन बीडीओ ऑफिसर गेले मामलेदार गेले मागीर डेप्युटी कलेक्टर गेले मागीर एग्रीकल्चर ऑफिसर गेले ते म्हणटा कितें ते एग्रीकल्चर आमचो जायचे मळ्याक उजो लागलो केन्ना एप्रील म्हयन्यान आनी एग्रीकल्चर ऑफिसर येयला तुका पयर ऑक्टोबरान येयला फाटल्या वेळी आतां कितें सांगपाक सांग पळय म्हाका पेपर जो वाचले ना एक मिनिट आमी आजूच विजय सरा कडेन आयला पूण तेणे हांकां तेंकां फोन मारून आमकां मातसो काळजाक मातशी बरें थंडाय दिली एक कितें आसा कोणूच हांवूय जाणा हांवें पळयलां की हे सादे प्रोफेशन न्ही
एक म्हणल्यार ते कितें अशें बसून खावपाचें प्रोफेशन न्ही, हे प्रोफेशन सबलेट करपाचें प्रोफेशन न्ही. तो आज इतलो शिकून पसून फायन आर्ट ग्रेज्युएट आसून पसून तो ताचें प्रोफेशन करता. कित्याक करता? ताका ती आपुलकी आहा की हें ट्रेडिशन जितें दवरूंक जाय. आतां तर जितें दवरतलो जाल्यार तें अशें न्ही की ताणें भाड्याक दिवंक जाता आपलो जागो, आनी कोण तरी भायल्यान महाराष्ट्रांत जाल्यार कर्नाटकांत येतलो ती जायो रोयतलो त्यो गुंतलो विकतलो आनी तो कितें व्हडलें भांगर सोडटलो अशें न्ही तें. ताका खूब त्रास आहा. तो सकाळी फुडें कासाक वतात पळय कशें, तशें हेडलायट लावन ताका 5 वरांचेर तें हे कळो पीक करपाक वचचें पडटा. सो सादे प्रोफेशन न्ही तें, त्रास दोन तीन वरांक गुंतपाक लागता. हे सगळे कोण घेतलो त्रास? आतांचे जनरेशन तांचे कित्याक करतले? ते कित्याक करतले? ते म्हणटा जग मार म्हणून आमकां हातून कितें आहा, इतलें सगळें करून जोडटा कितें आमी. सो ते तर ती प्रोफेशन जितें दवरता जाल्यार सरकाराचें कर्तव्य जाता की हें प्रोफेशन प्रोटेक्ट करून तांकां हॅरिटेज प्रोफेशन म्हणून तांकां टॅग दिवप. तें म्हाका दिसता सरकारूय बी एटलिस्ट मुखेलमंत्री आनी विश्वजीत राणे ज्यान दोगांय कडेन हांव उलयलां दे एपियर टू बी प्रिमा फेसी सिंपथेटीक. आनी कितें तुका आज विचारूंक जाय? विचार. चल ओके. सांग. वॉन कमिशन आशिल्लो एसआयटी तेन्ना रिपोर्ट सबमीट केला. सीएमान सांगलां ना एसआयटी जे बेसीस ऑफ एसआयटी वॉज वॉट बेसीस ऑफ एसआयटी वॉज दॅट लँड्स वर बींग सोल्ड बाय पीपल हू डीड नॉट हॅव एनी स्वे ओवर दीस लँड्स. खूब कडेन अशें जाता की जमनी विकल्यो आनी मागीर ताचें टायटल इन कोर्स ऑफ टायम जालें. हें तुमी पळयलेलें आहा इन वन वेरी फेमस केस. सो माय ओनली फिलींग, आय हॅव नॉट गॉन थ्रू द रिपोर्ट नॉर एम आय टॉकिंग अबाउट स्पेसिफिक्स, माय ओनली डिमांड इज दॅट द राईटफुल ओनर्स ऑफ प्रॉपर्टीज शुड नॉट गेट डिसपोजेस्ड बाय पीपल हू हॅव कम लेटर टेकन होल्ड ऑफ द लँड अँड नाव डन अ फॅट अकॉम्प्ली. फॅट अकॉम्प्ली म्हणल्यार जाल्ल्यान जमा. आतां तूं म्हाका इतलें ज्ञान तूं लागून चालीक लाग. हातूंत माफिया इनवॉल्ड आहा. माफिया गुन्स वेर इनवॉल्ड इन दीस इन टेकिंग ओवर पीपल्स लँड्स अँड दीस इज हॅपनिंग स्पेशली इन नॉर्थ गोवा. साऊथ गोवानूय केसी थोड्यो आयल्या बट नॉर्थ गोवान चड आशिल्ल्यो. सो अशें जावंक जायना. गोवा कॅनॉट बी लॉलेस. कब्जा पार्टी म्हणून जी आसा नॉर्थ इंडियन कब्जा पार्टी म्हणून आसता. कब्जा पार्टी म्हळ्यार कितें? तूं वतान कब्जो करता दोनीचोर. हें कल्चर आमकां गोंयांत आयिल्लें नाका. गोंयांत अशें केन्नाच जायनाशिल्लें. आनी गोंयांत सगळ्यांक खबर आहा खंयची जमीन कोणाची, ताजो बापूय कोण, ताजो आजो कोण, ताजो पणजो कोण, ती सगळी हिस्ट्री जी इन्स्क्रिप्शन आनी डिस्क्रिप्शन म्हणजे जे आमचे पुर्तुगेजांनी ट्रेडिशन दिल्ले तें आतां तोडून कब्जा जावपाक लागिल्लो म्हणून एसआयटी फॉर्म केल्ली. सो एसआयटीचो मूळभूत जो मुद्दो आहा की लोकांक न्याय दिवप, एस्पेशली दोज हू हॅव बीन डिस्पोजेस्ड. आमी सगळ्या भाटकारांचेर कोंतरी न्ही, ह्या भाटकारांक प्रोटेक्शन दिवंक जाय. किंवा जर जमीन उरली आनी अशीच जर उरली आनी कोण तर एकलो दादा येवन ती जमीन हडप करूंक लागलो, तें भायर जाता तें गोंयांत जावंक जायना. हो मुद्दो सरकारान तकलेन धरूंक जाय. आमी ते डायसेक्ट करतले कोणाक न्याय मेळ्ळा कोणाक मेळूंक ना तो, आनी ताचेर मागीर उलयतले. सीएमान सांगला तितून 7 जाण आहा म्हण, ते 7 जाण कोण गोंयचे वा भायले? ते म्हाका डिटेल्स खबर ना. दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग यू. आय वील चॅक दॅट अँड आय वील स्पीक. आय डोंट नो वेदर एव्हरीबडी हॅज गॉट जस्टीस. आय डोंट नो वेदर इट इज इनकम्प्लीट. Because I have not studied it and I have got no right to talk on something I have not studied. Jeet Arorkar and I CMA in regarding to that Munkar issue. Mm-hmm. Press conference, I CMA the fast track basis of the case is pending Arorkar's issue. Look, taka tane aaj tado ek statement aayla ki zameen hadap karun sakta bahile log ani taje khatir te kul munkar je बेगीन ताचें हें लागचें. देर इज नथींग रॉंग. सी जस्टीस इज डिलेड, नॉर्मली जस्टीस गेट्स डिनायड. जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनायड म्हणून एक म्हणणें आहा. जस्टीस बेगीन जावची तर तो डिमांड करता जाल्यार तातूंत चूक कांय ना. जस्टीस बेगीन जावची, डिसिजन बेगीन जावचें. इट शूड बी कंक्लुडींग क्विकली. गूड थींग शूड कंक्लूड क्विकली. सर एक लोकसभेचेर आतां क्वेश्चन. लोकसभेचेर
पड़ते पड़ते ओपोजिशन एक्टिव ना म्हणून हांवें तुका सांगत राव ना तू फाल्यां म्हणटलो हांव ओपोजिशनान आहा काय बीजेपी ना काय पळय नॅचरल अलायन्स आमचे नॅचरल अलायन्स काँग्रेस जाता काँग्रेस आनी आमी प्री पोल अलायन्सान आशिल्ले हे प्री पोल अलायन्स अजून मेरेन तुटूंक ना आनी प्री पोल अलायन्स करतना आमी काँग्रेसीचे सगळे हाय लेवल लिडरशीप कडेन उलोवन ते केल्ले आतां एक दुसरी वस्त की जे मनीस आज काँग्रेस चलयतात गोंयांत ते तेन्ना खंयच नाशिल्ले हे करतना सो तांचो विचार कितें आसा स म्हयने उरल्या स म्हयन्यान पयलीं म्हणटा तो मनीस तांचो कोण कॅन्डिडेट हो मनीस स म्हयन्यान सगळे मतदारसंघांत पावतलो काय कितें आनी पावून तो लोकांचे मनां जिखूंक पावतलो काय कितें हे पळोवपाची गरज आहा सो जितली डिले जातली टू फायनलायज ऑल दीस थिंग आनी दुसऱ्या कडेन समविचारी लोकां कडेन उलोवपाक डिले जातली ते म्हणसर एवरी डिले वील बेसिकली हेल्प द बीजेपी ताणें म्हणचेच पडटलें न्ही कित्याक ताका खात्री आहा की ताजे बरोबर इतले सगळे नंबर जावन पसून ताजे कडेन लोक ना म्हणून मुख्यमंत्र्यान सांगलां ते सारकें आय वेलकम हीज स्टेटमेंट बिकॉज ताणें इतली एक पार्टी फोडून पसून हाडून ताका खात्री ना लोकांची की ते आयल्या पूण तांचे बरोबर लोक आयले जाल्यार ताका गॅरंटी ना म्हणून तो म्हणटा सारकें म्हणटा तो आय एम कन्सर्न दॅट इज वाय आय एम सेईंग इफ आय वॉज नॉट कन्सर्न आय वुडंट हॅव सेड इट आय एम नॉट ट्राईंग टू गेट देम टुगेदर टुडे द सिव्हिल सोसायटी हॅज ट्राईड टू गेट देम टुगेदर येस्टरडे वॉट यू हॅव सीन इन मारगाव वॉट इज दॅट इन मारगाव वॉट यू हॅव सीन इज नफरत की बाजार मे मोहब्बत की दुकान न्ही ताणें एक दुकान स्टार्ट केलें बारीक भशेन आपले भशेन सिव्हील सोसायटीन एक सुरवात केल्ली आहा ते कितें म्हणटात की गोंयांत हेट पॉलिटिक्स नवें आयिल्लें आहा आनी हे हेट पॉलिटिक्स इलेक्शनाचे विचारान हाडिल्लें आहा म्हणून सो ते एक मोहब्बत की दुकान सुरवात करतात ते कोणाचो स्लोगन हो नफरत की बाजार मे मोहब्बत की दुकान म्हणटो स्लोगन कोणाचो म्हजो न्ही तो आय एम जस्ट डिरायव्हिंग द स्लोगन फ्रॉम अनदर लिडर हूज बेसीक स्लोगन वॉज फॉर दॅट भारत जोडो यात्रा सो लागता कोणाक तेंच्या मनशांक लागतात आनी ताजेर इंट्रस्ट घेवंक जाय सो आतां आमी तुमी सगळ्यांनी याद करून 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 बाबा न्हिदिल्ले जागे जाय सांगून खंय पावतले काय जावचे ना ते जागे जावंक जाय ताणें इट्स अनसिजनल रेन्स सो नॅशनल गेम्स इज बेसिकली अबाउट यु नो व्हेरी प्री डिटरमाइंड स्टफ दे बिलीव दॅट इट वोंट रेन नाव आय ऑल्सो रेड द स्टेटमेंट ऑफ द मिनिस्टर हू सेज दॅट रेन्स डोंट अफेक्ट अस रेन्स अफेक्ट इट्स डोंट अफेक्ट इट आय ऑल्सो गोन फॉर एन इनॉग्रेशन बाय द वे ऑफ फुटबॉल फुटबॉल इज सपोज टू बी इन द ब्लड ऑफ एव्हरी गोवन आनी आमचे मतदारसंघान जाता सो आय ऑल्सो बेन देर आय डोंट वॉन्ट टू शो नॉन कोऑपरेशन अनफॉर्च्युनेटली कार्ट बिफोर द हॉर्स ऑर हॉर्स बिफोर द कार्ट दीस स्टोरी ऑफ पुटींग द कार्ट बिफोर द हॉर्स हॅज हॅपन्ड इन केस ऑफ नॅशनल गेम्स नॅशनल गेम्सान कशें जालां पयलीं पयशे मोडल्या पयलीं ती नॅशनल गेम जाता 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 म्हणून लास्टाक जाली जाली तेन्ना प्लॅनींग ना कशें ना तांणी पयलीं करपाचें केलां आनी आतां हो इन्फ्रास्ट्रक्चर जितो उरपा खातीर ते म्हणटात आमी अकॅडमी धाडटले वो युनिवर्सिटी धाडटले स्पोर्ट्स युनिवर्सिटी ह्यो सगळ्यो पयलीं विचार करूंक जाय आसले न्हू मास्टर प्लॅनींग म्हणटा कितें आसता आतां एक जर जागो हांवें घेतलो आनी त्या जाग्यार जर हांव एक आज घर बांदूंक सोदता आनी मागीर फुडें एक रिजॉर्ट बांदूंक सोदता अशें चितया सो रिजॉर्ट लास्ट कशें जातलें ताजो एक मनीस येता आनी मास्टर प्लॅन करता हांचे येदो व्हडलो सरकार इतले पयशे मोडटा हो प्लॅनींग कशें जाता आमचे कडेन आरे तुमी पयलींच प्लॅन करा मरे एशियाड विलेज म्हणून जाली खंय दिल्लीक थंय रियल इस्टेट बिल्डरांक ताणें फायनली विलेज विकली ताणें कितें केलां आसतलें ताणें पयलीं प्लॅन केलां आसतलें विलेज कशी जातली ती आनी मागीर तातूंत एशियाड केलां पूण एशियाड जेन्ना सोंपता तेन्ना ती विलेज कॅन बी सोल्ड फॉर रियल इस्टेट सो ऑल दीस हॅज टू बी प्लॅन्ड न्ही हाका शास्त्र आहा न्ही तें इट इज नॉट लेमॅन हांव आनी तूं उलोवन जायना तें
गोयचं सरकार खंयचोच प्रोजेक्ट बरे भशेन संपन्न करूंक शकता. जे प्रोजेक्ट पयली सुरवात जाल्ले पत्रकाराच्या टायमार ते आता ते सोपयतात, पूण करतना अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट जाता. खंयच प्लॅनिंग म्हणटे वस्ते ना. आत्ता एका म्हज्या वेळान शिरसयचे लोक आयले, ते कितें म्हणटात एक झर आहा, ते सारकी आदली झर, ते झरीच्या वयर सरकार हे घालूंक सोदता म्हणून कितें तरी MRF. आरे ते झरीचेर खंय मडगांवचे लोक वास्कोचे लोक येतात. आज सरकार ते झरीचे वयर व्हरून MRF घालतात, पण कितें तें आतां वाय डू यू बीन गार्बेज टू अ झर. झर म्हणटा ते पयली रेअर मरे. सुभाष शिरोडकरान झरी रिकॉर्ड केल्या मरे आनी कॉफी टेबल बूक केला म्हणजे ताजे वयर गार्बेज हाडटा. कितें हें आतां गव्हर्मेंटाचे विचार. आतां ते म्हणटात कितें तो मंत्र्या कडेन उलय म्हणून. मंत्री म्हणटा ना ते बेश्टेच उलयता म्हणटा. आरे हांव उलयलो मंत्र्या कडेन. आतां मंत्री आमी म्हजो बाय द वे निळकंठ फोन केलो, तो म्हणटा ते बेश्टे उलयला म्हणटा. आतां कितें आसा ते टॉकिंग अबाउट गोइंग टू द कोर्ट. दे लॅव टू गो टू द कोर्ट. दे लॅव टू नॉक द डोर्स ऑफ द हाय कोर्ट. सो वाय इज द गव्हर्नमेंट फोर्सिंग पीपल टू गो टू द हाय कोर्ट इन मॅटर्स विच कॅन बी रिझॉल्व बाय सिम्पली स्पीकिंग अँड गेटिंग टुगेदर अँड फिनिशिंग. हाय टाईम दॅट पीपल नो दिस दॅट डेमोक्रेसी इज स्टील अलाईव्ह. I don't know how Movind Gudino reached that conclusion that we have too much of democracy. We have less democracy here. We have to make it more. It should be more responsive. It should be more consultative. He comes to a thing saying that too much of democracy. What is the meaning of this? Too much of democracy. I don't understand this. एक अशें आसता. हांव मरे म्हज्या मतदारसंघात संडे डायलॉग्स म्हणून करता. म्हळ्यार जर कितें एक गटर पसून बांदतलो, लोकांक पयलीं सांगता, आनी मे बी तें गटर सँक्शन जाता आनी कन्स्ट्रक्शन जाता एक वर्सान दोन वर्सान, पूण लोकांक सांगून जाता कितें जाता. एक प्रोजेक्ट म्हजे मतदारसंघान ओपोज ना कसलोच. खंयच्याच मनशान कांय ओपोज करूं ना. कित्याक करूं ना? कित्याक हो प्रोजेक्ट म्हणल्यार कितें, तातूंत कितें जातलें बरें आनी कितें जातलें वायट, हे आम्ही डिस्कस करतात ओपनली. सरकार डिस्कस करना म्हणून ओपोजिशन येता. थोडे सरकाराचे प्रोजेक्ट बरे असूंक शकता. पयर हांव एक डिबेट जाली प्रुडंटाचेर, जंय डिस्कशन जालें बरे प्रोजेक्टांक कित्याक ओपोज करतात. फॉर एग्जाम्पल, हातान तीन मोबायल तूं घेवन भोंवतलो आनी तो टावर येता ताका ओपोज करतलो, हे कशें जावंक शकता? दीस बिकम्स डायकोटमी, हे सारखे न्ही म्हणून. सो अशें केन्ना जाता? बेसीक चुकता सरकाराचें की सरकार एक्सप्लेन करना. सरकार जर एक्सप्लेन करतालो, आतां तांचे जायांचे मळ 15,000 square meter 10,000 square meter कितें गेले तांचे, तांकां सांगिल्ले पयली रस्तो करचे पयली, तुमकां खबर आसा ते जायो रोयतात म्हणजे, आनी तुमचे वतले म्हूण सांगूंक जाय आसले. सांगपाचें काम कोणाचें? सरकाराचें न्ही. कांय सरकारान येवन फक्त मोडपाचें आनी बांदपाचें हें कितें? सो यू हॅव टू गो टू द पीपल अगेन अँड अगेन. इन एवरी सिव्हिलायज्ड डेमोक्रेसी द इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह अँड द गव्हर्नमेंट कीप्स इंटरॅक्टिंग विथ द पीपल, अँड द मोर यू इंटरॅक्ट द लेस यू हॅव ओपोजिशन. हे गोंयान ओपोजिशन येता बिकॉज सरकार लोकां कडेन पावना. खूब कडेन अशें जाता की एक भ्रम तयार जाता की सरकाराक कितें तरी इंटेन्शन आहा विच इज मेलिशियस मेलाफाइड. हो मेन प्रॉब्लेम जाता. आज बोरये ब्रिज, बोरये टू लोटले ब्रिज लोकांनी ओपोज केला. कित्याक ओपोज केला? तो अटल सेतू भशेन ब्रिज जायना की हो मोडलो तो आयलो, तशें न्ही. तो दुसरोच एक अलायनमेंट घेता आनी तो कोळसो व्हरपा खातीर अलायनमेंट केला, लोकां खातीर न्ही, अशें थंयचे जनतेक दिसूंक लागला. हे हो भ्रम लोकांच्या तकलेन कित्याक येता? कित्याक सरकार एक्सप्लेन तांकां करना की बाबा अलायनमेंट हो असो जातलो, हो ब्रिज आमी मोडला, तो ब्रिज आमी बांदता, हे सरकार सांगूंक पावना म्हणून हे जाता. सो सरकाराची हातून चूक आहा. सेम प्रॉब्लेम वेऱ्यात असो झाला. प्रोजेक्ट इन तो लोकांक एक्सप्लेन करता, विश्वासान लोकांक घेवना, मागीर अंत्या टायमार लोकांनी मागीर सगळ्या ओपोज करून प्रोजेक्ट स्क्रॅप केलो. पयचे ग्रामसभेक स्क्रॅप केला. व्हेरी फायनल स्टेज ऑफ फायलिंग दॅट रिट पिटिशन अँड वील फायल इट विदिन दिस वीक. Thank you.
आम्ही अनेकदा विजय